तसं आहे की धनगर समाजाला 3.5% आरक्षण हे एनटी क म्हणून महाराष्ट्राच्या या ठिकाणी राज्य शासनामध्ये आहेत. असं असताना 1950 साली यादी करताना चूक झाली. धनगडशी आमचा संबंध आहे, मुळात माझं मत आहे की ओडिशामध्ये जी ओराव धनगड जमात आहे ती ओडिशा छत्तीसगड तिथं ऑलरेडी आहे. त्या जमाती स्वतंत्र भाषा आहे, त्याची संस्कृती आहे, त्याच्याशी याचा संदर्भ आहे का? अजिबात नाहीये. आम्ही सर्व माहिती घेतली, याच्याविषयी सुप्रीम कोर्टात ऑलरेडी आर्ग्युमेंट झालेले आहेत, पार्लियामेंटमध्ये संसदेमध्ये त्या ठिकाणी वाद सर्व डिस्प्युट या ठिकाणी हे झालेलं आहे, चर्चा झालेली आहे. आणि केंद्र सरकारने या अगोदर पण खुलासा केलेला आहे की धनगड आणि धनगर हे स्वतंत्र जाती जमात कसं आहे की प्रत्येक जाती जमातीला स्वतंत्र आरक्षण आहे, त्यांनी आपलं आरक्षण घ्यावं. दुसऱ्याच्या जाती जमातीमध्ये लोकांचं काही कारण नाही. शेड्यूल ट्राईब स्वतंत्र जमात आहे, त्याची स्वतंत्र एक शेड्यूल एरिया आहे. धनगर समाज कुठेही शेड्यूल एरियामध्ये राहत नाहीये. मुळात मला कोणत्याही जातीची वादवाद करायचं नाहीये. त्यांनी त्यांचे आरक्षण सरकारकडे मागावं. आम्ही आदिवासींच्या हक्कांसाठी आम्ही आमच्या घटनात्मक आम्ही आमची सदस्य मार्गाने त्या ठिकाणी काम करतो. मी तर मी स्वतः त्या सातपुड्यातला आदिवासी आहे, त्याच्यामुळे माझ्या प्रतिक्रिया स्पष्ट आहेत. मी कोणत्याही समाजाच्या व्यक्तिगत त्यांच्या चालीरीतींच्या वस्तीमध्ये कॉमेंट करणार नाही. परंतु ज्या जाती जमातीचा संबंध आदिवासींशी ओरिजिनलचे नाही, त्याची कोणत्याही प्रकारच्या मागण्या करण्यात काही गैर अर्थ नाही. त्यांनी त्यांचं संसदीय मार्गाने करावं आलं लक्षात. आम्ही आमची भूमिका मांडू, बाकी आम्हाला काही वाद करायचा नाहीये. ज्याच्यानंतर हक्काचा प्रश्न आहे, त्याच्या हक्कासाठी लढावं, काय अडचण नाही. पण यानंतर हे तुम्ही या मागणीच्या विरोधात असणार आहात, या विरोधात तुम्ही लढत राहणार आहात? नाही नाही सर, सर सर या सगळ्या आरक्षणामध्ये नवा जो साथीदार आहे भिडू नको आहे, कुठं वाटेकरी नको आहे का या संदर्भात म्हणून हा सगळा विरोध होतोय तुमच्याकडून? नाही, मुळातच काय की महाराष्ट्रामध्ये 48 जमाती ज्या लिस्टेड आहेत सूचीमध्ये आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आदिवासीच्या नावाने काही गैर आदिवासींनी खोटे जातीचे प्रमाणपत्र घेऊन ऑलरेडी शिक्षण क्षेत्रामध्ये नोकऱ्यामध्ये घुसलेले आहेत. 1,00,000 लोक आहेत ते. आमच्या ऑलरेडी 1,00,000 जागा बाकीच्या बोगस लोकांनी हडप करायच्या आणि म्हणून अजून नवीन नवीन समाजाने मागणी करायची. आता आमच्यावर तर फार मोठा अन्याय आहे. आणि आदिवासींनी आपला स्वतंत्र कोणत्या पद्धतीने दाखवायचे ते सांगा आपल्याला. पण सरकारने या संदर्भात अनेकदा त्यांना आश्वासन दिलेले आहे. 1960 पासून ही मागणी सुरू आहे आणि ही सगळी मागणी सुरू असताना त्यांना वारंवार सांगितलेलं आहे की आपण त्याच्यावरती नक्की तुम्हाला ते आरक्षण दिलं जाईल. मग ही जर ते यांची मागणी योग्य नसेल तर मग त्याला खतपाणी का घातलं गेलं? प्रत्येकाला आपला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यांनी लढावं, त्याला काही असं नाही. प्रत्येक समाजात संघटना आहे, आंदोलन करतील करा, तो काही भाग नाही. पण तेवढी आदिवासींचे लोक प्रति म्हणून आम्ही आदिवासींना प्रोटेक्ट करू इच्छितो. तुम्हाला वाटतं का त्यांच्यावर अन्याय झाला? नाही, म्हणून मी मग एखाद्या समाजाला जर सरकार पुढे बाजू मांडायची ते मांडू शकतात, त्याचा तो अधिकार आहे. परंतु सरकार सुद्धा या सर्व गोष्टी तपासेल, घटनात्मक कायदेशीर बाजू सामाजिक नव्याने मागणी करत नाही. वळवे साहेब नाहीये याची ऑलरेडी आहोत. सरकार तो योग्य तो निर्णय घेईल. सरकार निर्णय घेईल, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही विरोधाचीच भूमिका घेणार आहात का? नाही नाही, मी तर आदिवासी जे खरे आदिवासी आहेत, जे मी एखादा भिल्ल असेल, कोकणा असेल, गोंड असेल, त्या आदिवासी जाती जमातीचं संरक्षण करणं आमचं कामच आहे. तुम्ही म्हणता खऱ्यांची बाजू, तुम्ही यांना खोटे ठरवता का? आणि सरकारने जो अहवाल दिला त्या संदर्भात काय? सरकारने अहवाल दिलेला आहे सकारात्मक. मंत्री म्हणून माणुसकीने प्रत्येक समाजाला त्याचं आरक्षण मिळालं पाहिजे याविषयी दुमत आहे. पण तुम्ही सरकारमध्ये आहात, म्हणून सरकारने जो अहवाल दिला होता धडस तुम्ही सांगा. अनेक सरकार आहेत, पूर्वी पण होती, पुढे पण राहणार, तो काही भाग नाही. सरकार त्याचा कायदेशीर अर्थ काढेल, सरकार कायदेशीर कार्यवाही करेल, त्याच्यात अडचण नाहीये. परंतु आता हा वादविवादाचा विषय मुळातच नाहीये. त्यांची बाजू मांडावी, आम्ही खरे आदिवासींची बाजू मांडू, मग तो महाराष्ट्रात कुठला बी खरा आदिवासी असेल. आणि जो काही इतर समाज असेल त्याला मागण्या करायच्या आहेत,